नमस्कार, मी सुवर्णा जोशी. संध्याकाळच्या 6:00 महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. औरंगाबादमधील बजाज कंपनीच्या वाळूज प्लांटमधील कामगारांच्या पगारात 50% कपात केली जाणार आहे. कोरोनाचा संकट आणि लॉकडाऊन यामुळे ही कपात केली जाणार आहे. औरंगाबाद शहर आणि औद्योगिक परिसरात 10 जुलै ते 18 जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कामगारांच्या पगारात कपात होणार आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सिद्धार्थ, काय सांगाल अधिक? सुवर्ण, औरंगाबाद मध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे दररोज मृत्यूचं प्रमाण आणि कोरोना बाधेचं प्रमाण हे सतत वाढत आहे. हे कुठेतरी रोखण्यासाठी, त्याची साखळी संक्रमित करण्या तोडण्यासाठी हा लॉकडाऊन 10 ते 18 पर्यंत आता प्रशासनाने जाहीर केलेला आहे. या लॉकडाऊनचा परिणाम फर्स्ट इम्पॅक्ट म्हणून आपल्याला जी काही बातमी आपण आता वाचली ती अशी आहे की बजाज मधील जवळपास 50% पगार कपातीचा निर्णय राहुल बजाज यांनी ट्विट करून सांगितलेला. ही अत्यंत दुःखद घोषणा म्हणता येईल, मात्र यामागचे वेगवेगळे कारण आहेत. लॉकडाऊनमुळे आता बजाज कंपनीला 18 तारखेपर्यंत बंद ठेवावं लागतं, त्यामुळे प्रोडक्शन कमी होईल आणि काही ऑर्डर्स होते त्यांचे ते थांबावं लागतील. ते नुकसान कुठेतरी भरून काढण्यासाठी कामगारांचे 50% पगार कपात करायची घोषणा. सिद्धार्थ, कोरोनाच्या या काळात, म्हणजे कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून, अगदी मार्च पासूनच अनेक कंपन्या, अनेक कारखाने बंद आहेत, तिथल्या कामगारांच्या हाताला काम नाही आहे. असं असताना आता कुठे अनलॉक सुरू झालंय, अनलॉक सुरू झालेलं असताना आणि कंपन्या सुरू झालेल्या असताना बजाजने हा निर्णय का जाहीर करावा? एक गोष्ट, महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की कोरोनाच्या काळामध्ये जी काही कोरोना बाधितांची संख्या वाढली त्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आणि त्यामध्ये बजाज एक नंबरला म्हणता येईल, कारण बजाजचे जवळपास 350 कामगार आज पॉझिटिव्ह असल्याची माहिती आपल्याकडे मिळते आहे. त्यातील जवळपास 6 ते 7 लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन बंद झाल्यानंतर कशा पद्धतीने प्रोडक्शन होईल, प्रोडक्शन नाही झालं तर कामगारांचा पगार कुठून काढायचा, हा मोठा प्रश्न आहे. बजाजनी ही कपात जाहीर केली याचा अर्थ, बजाजवर आधारित हजारो कंपन्या या ठिकाणी आहेत की त्या इतर कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल. फक्त बजाजनी पगार कमात केले म्हणून बजाजचं नुकसान नाही, तर बजाजवर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्यांमध्येही त्याचे परिणाम होतील. तोच पुढचा मुद्दा होता सिद्धार्थ, की वाळूज एमआयडीसी वर या सगळ्याचा, या निर्णयाचा किती परिणाम होऊ शकतो? सुवर्ण, निश्चित याचा फार मोठा फटका यामध्ये बसू शकतो, कारण मराठवाड्यातली ही सगळ्यात मोठी औद्योगिक नगरी आहे आणि यामध्ये कोरोनाच्या 3 महिने काळामध्ये सगळी इंडस्ट्री बंद होती, मात्र त्यानंतर काही अटीवर सुरू करण्यात आली, काही कंपन्या बंद झालेल्या आहेत त्या उघडू नाही शकलेल्या, मात्र काही मोठ्या कंपन्या ज्या बजाज सारख्या असतील, ओरॅक असतील, व्हिडिओकॉन असेल, या मोठ्या कंपन्या ज्या सुरू झाल्या होत्या त्याही आता या लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आणि याला उद्योग जगतातील सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या 8 ते 9 दिवस बंद राहिल्यामुळे अनेक कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे, कारण मोठमोठ्या कंपन्यांना अटॅच, अनेक छोट्या कंपन्या, लोकल कंपन्या असतात, ते त्यांना सुटे भाग देत असतात किंवा इतर साहित्य करून पुरवत असतात. अशा अनेक कंपन्यांना मिळून ही औद्योगिक वसाहत आहे. आपण बजाज मधील, वाळूज मधील अर्ध्या कंपन्या जर बजाजला अटॅच आहेत, बजाजला सप्लाय करणाऱ्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि बजाजनीच कपात केल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन कमी होईल, प्रोडक्शन कमी झाल्यामुळे इतर ज्या कंपन्या सुटे भाग बजाजला देतात त्यांचाही पुरवठा थांबेल, त्यांच्यावर याचा परिणाम होईल. ही पहिली चुणूक आहे, यानंतर फार मोठं नुकसान समोर आपल्याला बघावं लागणार आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ.